सो ही अशी कांदे भजी है, आमच्या गावची वर्ल्ड क्लास कांदे भजी, त्याला खेकडा भजी पण बोलतात। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की सब्सक्राइब करा जेणे आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील। आवडतं फोडल्यावरच आम्ही मी आज आलो आहे माझ्या गावी, जे की आहे मुणगे आणि जे की आहे देवगडमध्ये। माझं गाव खूप सुंदर आहे आणि तिकडे खूप शांतता आणि समुद्र किनारा पण खूप मस्त लागला आहे। सो मी जत्रेसाठी खास आलो आहे, जी की असते वार्षिक, जी आमच्या देवीची असते जत्रा, ज्यासाठी मी आलेलो आहे। आणि त्या जत्रेमध्ये काय काय नवीन असणार आहे हे मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण त्याआधी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा हॉटेलमध्ये जिथे की मिळते एकदम ट्रेडिशनल डिश, जी की आहे कटवडा, आणि आपण बघणारच आहोत। आणि त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल टाइमपास, जिथे की आपण टाइमपास नाही पण त्यांचे फूड एक्सप्लोर करणार आहोत। सो चला, हे वडे काढत आहेत मस्त गरमागरम आणि पुणेरी आहेत। ही साईज बघाल तर तुम्ही किती मोठी आहे बघा, नॉर्मल वडा असतो तसा नाही आहे, ती साईज मोठी आहे खूप। आणि असे सर्व पदार्थ हे गरमागरम सर्व करतात। जर तुम्ही माझ्या गावी म्हणजे मुणग्यात आलात तर हे रिक्षा स्टँडच्या इथेच आहे हॉटेल टाइमपास, तर तुम्ही इथे टाइमपास पण करू शकता पण त्याचबरोबर खाण्याचा पण आनंद घेऊ शकता। आणि बघू, ही उसळ बघा तुम्ही, बघू शकता शाया भांड्यात देतात, थोडंसं क्रिएटिव आहे भांड आहे, मस्त अशी तर्री आली आहे, पुणेरी उसळ आहे ही। सो ही अशी कांदे भजी आहे, आमच्या गावची वर्ल्ड क्लास कांदे भजी, याला खेकडा भजी पण बोलतात, याला खेकडा भजी म्हणतात कारण याचे जे आकार आहेत ना ते खेकड्याच्या डेंग्यासारखे असतात, त्याच्यामुळे याला खेकडा भजी म्हणतात। अक्षयला खूप आवडते खेकडा भजी, अक्षय चेवले जो की माझा मित्र आहे, मला पण खूप आवडते, मी खास याच्यासाठी जत्रा अटेंड करतो। हे आणि कटवडा जो की इकडचं ट्रेडिशनल डिश आहे, सो ही पण मस्त गरमागरम सर्व करतात, आत्ताच काढली आहे। आणि इथे मस्त उसळ अशी गरम करायला ठेवली आहे, याला मस्त उकळी येते, पुणेरी उसळ आहे। सो जत्रेच्या दिवसात खूप इथे भाविक येत असतात, तो त्यांना जत्रेच्या दर्शनासाठी, देवीच्या दर्शनासाठी लाईनमध्ये थांबून भूक लागलेली असते। सो हे हॉटेल तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे, ते खूप सारे प्रकारचे पदार्थ मिळतात, साऊथ इंडियन पण पदार्थ मिळतात, जे की मालवणात तरी
कुठे देव मिळत नाही जास्त. सो अशी जिलेबी पण गरमागरम काढतात इथे. हे बघा इथे कढईत. तुम्हाला जर गरमागरम जिलेबी हवी असेल तर तुम्ही इथे ऑर्डर करू शकता. सो विहित आपल्याला कटवडा खाऊन दाखवतोय. कसं आहे विहित आणि भजी कशी आहे ती सांग. किरण आपल्याला सांगेल की जिलेबी कशी आहे. बरोबर लेवल आहे, गोड मध्ये पण लेवल आहे. बरोबर आहे. आणि क्रिस्पी आहे की कशी आहे, नरम आहे. क्रिस्पी आहे. मी जी की जिलेबी खाल्लेली मुंबई आणि इथे काय फरक नाही, फक्त थोडी इथली क्रिस्पी आहे, म्हणजे थोडीशी नरम. ओके, गरमागरम दिली आहे. गरमागरम काढून दिली ते. ओके, तर किरण आपल्याला आता कट वडा खाऊन दाखवेल. किरणने गावी असताना खूप खाल्लाय कट वडा, कारण इकडची ट्रेडिशनल डिश आहे कट वडा. कटवडा ही ट्रेडिशनल डिश आहे. मिसळ जी असायची ती चण्याची बनवायची. ही वाली मिसळ आहे ती बघतो ती आता ह्याची बनवली आहे, वाटाण्याची मिसळ आहे. आणि वडा पण खूप मोठा आहे आणि त्याच्यावर शेव कोथिंबीर हे गार्निशिंग साठी टाकलेले आहेत वरती. आणि दोन पाव दिलेले आहेत. त्याच्यावर लिंबू पण टाकलेले आहे. बघूया आपण पहिली मिसळ टेस्ट करतो. मी मी जिथे पहिले खाल्लेली आणि इथे खाल्ली असं जी मिसळ खात त्याच्यात खूप डिफरन्स आहे, कारण ती थोडी तिखट होती. ही बरोबर एकदम नॉर्मल आहे. जास्त तिखट पण नाही, जास्त हे पण आहे, स्पायसी पण नाही आणि तेलकट पण जास्त नाही. एकदम लेवल मध्ये क्वांटिटी टाकलेली आहे. आणि पुण्याची आहे म्हणजे पुण्याची टेस्टची आहे तशी आहे का. हा, म्हणजे मी मुंबईमध्ये पण जे तरी पोहे खाले त्यामधली पण मिसळ होती, ती पण पुण्याची ट्रेडिशनल डिश होती. त्याच्यापैकी ही मला डिश खूप आवडली. तुला कसं वाटलं, तुझ्या गावी अशी सगळे पदार्थ मिळतात. आणि इडली चटणी पण यांच्याकडे, पण आता ती अवेलेबल नाही आहे सकाळी. म्हणजे आमच्या गावात तरी सध्या इडली इडली चटणी आपे चटणी हे कधी पदार्थ मी ऐकले नव्हते. आता हे पहिलेच हॉटेल असं आहे की ज्याच्यामध्ये हॉटेल टाइम पण असं आहे की ज्याच्यामध्ये इडली चटणी आणि आपे चटणी हे दोन पदार्थ मी नवीन ऐकले. ते आता इथे अवेलेबल नाही, तर मी ते पण टेस्ट करू. कसं वाटलं तुम्हाला इकडचे सगळे पदार्थ? हे खूपच मस्त होते आणि खूपच मस्त ऑप्शन आहे हा. इथे कटवाडा तर चांगला मिळतोच, पुणेरी स्टाईलचा मिळतो. आणि इकडे इडली आणि आप्प्याचा हा सुंदर असं कॉम्बिनेशन आहे ते पण मिळतं. आणि भजी आणि बाकी पदार्थ तर मिळतातच, पण त्याचबरोबर जेवणाची पण उत्तम सोय आहे. जर तुम्ही दुपारी इथे आलात तर तुम्हाला जेवणाचा पण ऑप्शन मिळेल. त्याच्यात पण खूप पौष्टिक असे पदार्थ आहेत, जे की असं तेलकट आणि काहीतरी द्यायचं म्हणून असं तिखट असं नाही आहे. तिथे मेथीची भाजी पण असते ऑप्शनला, अख्खा मसूर आहे, चपाती आहे पुणेरी स्टाईलची, आणि डाळ भात आणि पापड आणि काहीतरी स्वीट असं एक थाळी सिस्टम पण त्यांनी चालू केली आहे. सो तुम्ही जर मुणगे भगवती मंदिरात जर आलात तर इथे जवळ टाइमपास हॉटेल आहे, तर तिथे तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा.